स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि मी सांगते हे जे टायमिंग आहे आताचं पावणे दहाचं टायमिंग आहे जेवण खाणं सगळं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि भांडी ना घासायची आहेत तिथं ठेवलेली आहेत बाकी सगळं आवडून घेतलेलं आहे पण जसं की तुम्ही टायटल पाहिलं थमनेल पाहिलं की मी करत आहे घराची साफसफाई तर तुम्ही म्हणताल एवढ्या राहतं तर हो ज्या वेळेला आपण एकटा असतो ना जसं की आता जॉईंट फॅमिलीमध्ये असतील तर त्यांचं टेन्शन नाही पण ज्यावेळेला आपण एकटा असतो आणि त्यावेळेला आपल्याला मुलं मिस्टरांचा जॉब सगळं ज्यावेळेला हँडल करावं लागतं तर त्यावेळेला ना खूप सिरी आणि पद्धतशीर असं मॅनेज करावं लागतं तर आता या टायमिंगला मी काय काम करणार आहे ते मी शेअर करते जसं की हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे तो किचन क्लिनिंग आणि दोन पार्टमध्ये येणार आहे तुम्हाला म्हणजे एक हॉल वगैरे आणि किचनमध्ये तर दोन ह्याच्यामध्ये तुम्हाला येईल तर आज जो आहे तो आहे मंगळवार दिवशी संध्याकाळी तयारी करून ठेवते जेणेकरून उद्या आणि माझं काम सोपं होतं तर आता मी सांगत बसणार नाही तुम्हाला शेअर करणार नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन दाबा म्हणजे डेली जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळतील तर जास्त वेळ लावत नाही टायमिंग दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरेने सध्या चालू आहे सीरियल, तर सीरियल पाहत पाहत मी काम करणार आर्यान झोपाल्या झोपाल्या काय झोप ना मग तर माझ्या कामाची जी सुरुवात होते ना मैत्रिणीनं ती बघा डबे काढण्यात तर पहिला ना एवढे सगळे जे डबे आहेत ना ते सगळे आता रिकामी करून ठेवणार आहे मी ही तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी जर करून ठेवली तर सकाळी फक्त काय नाही रिकामी केलेली जी भांडी असतात ना ती धुवायचं फक्त असतं पण जर सकाळीच उठून जर डबे पण रिकामे करा त्यातलं जे साहित्य असतं खूप सारं आपलं साहित्य घरामध्ये असतं पण मी काय करते सांगते माझं रुटीन असं असतं की ज्या वेळेला मी डीप क्लिनिंग करणार असते अशा प्रकारे घराची ना तर त्यावेळेला ग्रॉसरी जी मंथली आपला बाजार वगैरे असतो ना तो मी अजिबात भरत नाही ज्यावेळेला पूर्ण साफसफाई होते अगदी पसार आपला जिथल्या तिथे लागतो त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच मी जी काय आपली मंथली ग्रॉसरी आहे ती शॉपिंग करते जेणेकरून मग काय होतं ना की असं सगळं भरून ठेवायचं आणि पुन्हा काढायचं होतं मग मी काय केलेलं आहे अजिबात भरलेली नाही आहे कारण मी जशी गावावरून आलेली आहे तेव्हाचीच ग्रॉसरी मला अजून आहे कारण तुम्ही बघितले असतील व्हिडिओ की एक मंथ मी माहेरी गेलेली सुट्टीला तर तेव्हाचीच ग्रॉसरी जी आहे तीच आत्तापर्यंत यूज केलेली आहे मग त्यामध्ये पण थोडं थोडं किरकोळ खूप होतं आणि थोड्याफार डाळी वगैरे स्टोरेज केलेल्या होत्या तर मोठ्या मोठ्या ज्या थैल्या असतात ना आपण कधी पण बघा शॉपिंग करतो त्यावेळेला प्लास्टिकच्या पेक्षा ना आपल्याला कापडी पिशव्या मिळतात आणि हे जे आहे ना हे तांदळाच्या पिशव्या आहेत जी मंथली मी तांदूळ आणते तर मला ना दहा वीस किलो तांदूळ लागतो मंथली त्यामुळे मी काय करते की अशा पिशव्या असतात ना त्या सगळ्या साठवून ठेवते खूप साऱ्या पिशव्या होत्या थोड्याशा गावाकडे पण देऊन टाकल्या तर त्या अशा पिशव्या असतात ना साठवून ठेवलेल्या पिशव्यामध्ये या वेळेला असं काढून ठेवायचं आणि असे छोटे छोटे आपण फक्त फोडून वापरलेले असतात ना त्याला ना रब्बर लावते जेणेकरून बघा पसारा काढल्यानंतर ना खूप सारी घाई गडबड असते इकडचं सामान आपण तिकडे फेकतो तिकडचं इकडे आणतो त्यामध्ये ना सांडू नये वगैरे आणि अन्नाचं नुकसान होऊ नये म्हणून मी काय करते सगळं काढून अशा प्रकारे रब्बर वगैरे लावून ठेवून देते एक मोठ्या मोठ्या ठेल्या असतात त्यामध्ये सगळं भरायचं आहे आणि बस मोठे मोठे हे जे डबे आहेत त्यामध्ये काही तांदूळ ज्वारी आपलं जे काय असतं ना ते सगळं काढून मी आता ठेवलेलं आहे किरकोळ किरकोळ जे आहे ते पण पिशव्यांमध्ये भरून जे काय आहे असं इम्पॉर्टंट ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि आता करत आहे वरची जी भांडी आहेत ना ही मोठी मोठी ती काढत आहे मी चढते इथं चढू शकते सगळं हे करू शकते पण ते मुन मोटी -मोटी भांडी घेऊन उतरताना चढताना थोडंसं मला बॅलन्स जमत नाहीये त्यामुळे मी काय केलेलं आहे जस्ट आता मिस्टर आहेत सकाळी कामावर तिथे जाणार म्हणून मग मी त्यांच्याकडूनच इथं काढून घेतलेलं आहे तर वरची जी मोठी मोठी भांडी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे कारण सगळे पाणी येतं मग भरून ठेवू शकते मी एक्स्ट्रा स्टोरेज पण होतं कारण दिवसभर भरपूर सारं पाणी लागतं तर इथेच लगेच बघा का दारांचे पडदे वगैरे मी काढून घेतलेले आहेत मेन डोअर तेवढा ठेवलेला आहे बाकीचे काढून व्यवस्थित लावून निरमा वगैरे टाकून ठेवलेला आहे जेणेकरून सकाळी फक्त बटन प्रेस करायचं आणि मग इकडे हे पण आहे तोपर्यंत आपली भांडी वगैरे पण सगळं होतं तर तुम्ही आता पाहिलं अशा प्रकारे मी सगळी तयारी करून ठेवते तर पाठीमागे पहा हा ढिगारा तर सकाळी हा पटकन घ्यायचा बाहेर ठेवायचा आणि इमिजिएटली कामाला सुरुवात करायची आता हे सगळं ठेवलेलं आहे आता सकाळचं रुटीन सकाळी शेअर करते ते किती वाजता चालू होतं आणि किती वाजता संपतं हे पण सगळं शेअर करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो आता चला गुड नाईट अकरा वाजून गेलेले आहेत व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सकाळचे बघा पाच वाजून पाच मिनिट झालेले आहेत जस्ट आलेले आहे रात्रीच पाण्याची पाईप वगैरे लावून ठेवलेली त्यामुळे पाणी टाकीत पडायला चालू झालेलं आहे तोपर्यंत बीत लावलेली आहे मशीन तर सगळं टाकून ठेवलेलं त्यामुळे फक्त आता प्रेस केलेलं आहे आणि जी काही पाईप वगैरे लावायची असते ना रात्री लावते फक्त घरातून सकाळी बटन दाबते सगळं सेटिंग केलेलं असल्या त्यामुळे ना टेन्शन राहत नाही तर बस आता इमिजिएटली बाहेर आलेली आहे आणि आता इथं बघा झाडून काढत आहे तर तुम्ही म्हणता सकाळ सकाळी बाहेर का झाडायला लागले तर ना जेवढी काय आता भांडी वगैरे का, का असलेली किंवा दिवसभर मी जे काय सगळं सामान बाहेर काढणार आहे ना घराच्या ते सगळं सामान आता हे हे जे बोळ दिसत आहे ना आमचं जाणे येण्याचा जा, या बोळामध्येच राहणार आहे कारण पाटीमागच्या साईडला जागा आहे पण हल्ली तिथं ना थोडंसं पावसामुळे हे वगैरे आणि दुसऱ्यांनी ज कन्स्ट्रक्शनचं काम करताना ना थोडंसं ते जागा डॅमेज केलेलं आहे त्यांनी त्यामुळे मला आता हाच एरिया आहे तर आता इथलं सगळं झाडून वगैरे घेतलेलं आहे झाडून घेणार आहे लगेच झाडासनी पाणी पण मारणार आहे कारण मग दिवसभर माझा इथं पसारा राहणार आणि तसं तर मी सकाळीच पाणी मारते आणि थोडंसं पाणी सकाळीच मारल्यानंतर काय होतं की मग दिवसभर ओलसर पण किंवा झाडांना पाणी नाही याचं टेन्शन राहत नाही त्यामुळे आता जस्ट मी पाणी मारून खालचा जो एरिया आहे ना सिमेंटच आहे खाली माती नाही आहे कारण नवीन व्यूअर्स असतील पाहतील त्यांच्यासाठी सांगते मी तर त्यामुळे आता इथं पूर्ण जे आहे ना खालचा एरिया जर धुवून काढला ना तर दिवसभर मी काहीही माझा पसारा असेल तो एखादा कापड म्हणे म्हणा किंवा एखादा कागद वगैरे कारण आपल्या घरामधून असं वाटतं ना ज्यावेळेला आपण बाहेर काढतो ना त्यावेळेला कळतं अंगणदार घर कुठेही जागा शिल्लक राहत नसतो ज्यावेळेला आपण दसरा टाईप काढतो ना तर आम्ही गौरी गणपतीलाच काढते मी दसऱ्यामध्ये मी साफसफाईला नाही काढत सांगायचं म्हणजे कारण मी आता गौरी गणपतीला काढल्यानंतर पुढं किती पंधरा वीस दिवसात येतो दसरा मग मी काय करते दसऱ्याला काढण्यापेक्षा असा विचार येतो की गौरी गणपतीला जर काढले तर दोन्ही पण सणाची होऊन जातं तर बघा आता इथं सगळं धुवून काढलेलं आहे व्यवस्थित आणि आता घेणार आहे जेवढी आहेत तेवढी सगळी भांडी बाहेर पाईप चालू आहे पाणी भरायचं काम चालू आहे आणि ज्या दिवशी माझं पाणी येण्याचा नंबर असतो ना म्हणजे एक दिवसाड एक पाणी असतं तसं तरी रोज असतं पण दोन फॅमिली आहेत इथं त्यामुळे मी एक भरतेन ते एक भरतात तर इथं बघा आता मी जस्ट भांडी वगैरे मोठी आणून ठेवलेले ती पहिला भरून ठेवणार आणि जसं पाणी पडेल तसं इकडं भांडी घासायला चालू करणार आत्ता बघा सकाळचे किती वाजलेले आहेत मी तुम्हाला दाखवते तर बरोबर सहा वाजलेले आहेत आंघोळ वगैरे करून आलेली आहे आता आणि आता ना इथून पुढे जे काम सुरू होणार आहे ते म्हणजे भांडी घासायचं तर आता एक मशीन झालेली आहे दुसरी मशीन मी लावणार आहे तर मशीन एक झालेली अजून पाणी होतं तर मी विचार केला की चला हे टेडी वगैरे जे आहेत ना त्या पण मशीनला लावूया मी तर टेडी वगैरे मशीनला लावते तुम्ही कसं क्लीन करता ते पण सांगा मला मी जसं मशीनला टेडी लावते ना खरोखर सांगते अजिबात त्याचं डॅमेज वगैरे होत नाही आहे कारण माझं तरी झालेलं आहे पण ज्यावेळेला हाताने धुते ना तर खरोखर ते डॅमेज होतात मग त्यांचा आकार उकार सगळं बदलून जातं तर मशीनला लावलेलं ला आहे ते आता टेडी धुतात पडदे वगैरे झालेले आहेत सगळे धुवून आणि बस आता इथं सुरुवात होणार आहे मेन पॉईंट जी खरोखर सगळ्या लेडीजला ले ले खूप टेन्शनदायक वाटतं ना ते काम आहे आणि इथं टाकून घेतलेलं एक कागद तर त्याच्यावरती कारण अजून खाली थोडंसं ओलसर आहे आणि बघा तुम्ही अजून सकाळचंच टायमिंग आहे खूप साऱ्या सकाळचं टायमिंग आहे माझ्या अंदाजे सव्वा सहापर्यंतचं टायमिंग असेल आणि आता जस्ट इथं सुरुवात केलेली आहे तर एक सलग एक मस जे मटेरियल असतं ना ते काढल्यानंतर ही जी टोपणं आहेत बघा सगळी डब्याची एक साथच एकदाच घासून घेते जेणेकरून असं व्हायला नको की पुन्हा पूर्ण भांड्यामध्ये ना शोधत बसावं लागतं ज्यावेळेला आपण पसाराने येतो ना त्यावेळेला ते टोपणं कुठं आहेत जसं की चमची वगैरे घरातलं ही एक साथ एकाच एक वेळेला काढते आणि एकाच एक जागी मी ठेवते आणि ज्यावेळेला म आपलं मटेरियल ज्यावेळेला आपण घरात घेतो ना त्यावेळेला ती एक साथच आणायचं म्हणजे आपल्याला शोधताना सुद्धा अजिबात प्रॉब्लेम होत नाही तर मी आता फक्त आणि फक्त टोपणं सगळी धुवून घेतलेली आहेत आणि ही टोपणं एकाच जागी मी वाळत घालणार आहे जेणेकरून घरात नेताना सुद्धा एकाच जागी एकाच जागी सगळं सापडतं तर ही जी छोटी छोटी जी असतात ना ही सगळं मी ही करते आणि एका ताईने मला कमेंट केलेली की ताई एवढं काम एवढं करते एवढंही करतेस तुला चिडचिड होत नाही का म्हणजे बघा काम केल्यानंतर चिडचिड होते तर मला तुम्हा मैत्रिणींना एवढंच सांगणं आहे की कधी पण ज्यावेळेला आपण एकटा असतो किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये असतो केव्हा पण असू दे प्रत्येक कामाचे आपण जर स्वतःहून रुटीन करून त्यानुसार जर पूर्वतयारी करून जर काम केलं ना तर अजिबात चिडचिड होत नाही भलेही आपलं रोजचं काम असू दे अगदी सकाळी उठण्याचं जर टायमिंग फिक्स असेल त्या त्यानुसार तुम्ही उठला आणि त्या त्यानुसार आपली वेळेत जर कामं झाली तर कधीही सुद्धा चिडचिड होत नाही पण जर आपलं रुटीन जर व्यवस्थित नसेल किंवा कधीही उठणे कुठलंही काम केव्हाही करणे तर त्यावेळेला खरोखर चिडचिड होत आलेले चेंज केलेलं आहे कारण पूर्णपणे मी भिजलेली अक्षरशः तुम्हाला सांगते की आपल्याला सगळ्या लेडीजना तर माहितच आहे की अशी भांडी घासताना भिजतो आपण पाणी एकीकडे चालू होतं एकीकडे भांडी घासायचं चालू होतं एकीकडे घरातला पसारा बाहेर न्यायचं चालू होतं आणि हे नमुने बघा आत्ता उठलेले आहेत किटो पण आहे ना बघा आत्ता उठलेले आहे टायमिंग दाखवते तुम्हाला मी किती झालेलं आहे तर बघा आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत या टायमिंगला पूर्ण भांडी घासून झालेली आहेत फक्त राहिलेत काय तुम्हाला शेअर करते हे बघा पूर्ण रिकाम झालेला आहे नाविकच फक्त आहेत तरी बघा फक्त आता चहाला नाश्त्याला आणि जेवणासाठी जेवढी आहेत तेवढीच आहेत सगळं काढून झालेलं आहे आणि इथे जे आहेत ना ही रात्री मी घासून ठेवलेली भांडी आहेत तर ती आता लागणार आहे स्वयंपाकाला भांडी झाली म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे आता काय फक्त झाडायचं आहे पुसायचं आहे आणि पुन्हा सगळं लावायचं आहे पण हो किरकोळ खूप सारं काम असतं तर हा व्हिडिओ थोडेसे मोठे होतील त्यासाठी सॉरी कारण तुमच्याच कमेंट आहेत की शेअर करा जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल तर शॉर्ट शॉर्टमध्ये महत्वाचंच फक्त शेअर करणार आहे किरकोळ तसं खूप सारं निघतं तर आता ना आठ वाजून दहा मिनटे झालेले आहेत नऊ ला बरोबर माझे मिस्टर बाहेर जातात नऊ आणि सव्वा नऊ हे टायमिंग चालतं का तर चला आता मी लागणार आहे स्वयंपाकाला शॉर्ट मध्ये एकदम फास्ट मध्ये तुम्हाला रेसिपी शेअर करेन मी जसं की रोजच्या रुटीननुसार सगळी रात्रीच तयारी करून ठेवलेली त्यामुळे सकाळी काही एवढा प्रॉब्लेम आलेला नाही मला आणि हा बघा फुलकोबी एक ताई होती तिने सांगितलेली की फुलकोबीची रेसिपी तर ही रेसिपी खूप सिम्पल करत आहे मी रेसिपी माझी तशी वेगळी आहे कारण का आता सध्या ते तेवढं टायमिंग नाही आहे माझ्याकडं आणि तेवढं डिटेल्समध्ये पण मी नाही शेअर करू शकले तुम्हाला पण हल्ली आता तुम्ही माझ्याशी जुडलेले आहात तर मी करत जाईन डिटेल्समध्ये तर कांदा टाकलेला आहे जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि बस धना पावडर जिरा पावडर हळद पावडर आणि थोडासा इथं आहे ना कश्मीरी लाल मिरची ती पण टाकून घ्यायची आहे त्याच वेळेला आणि टॅमॅटो असेल तर टॅमॅटो घाला पण मी तुम्हाला म्हटलं की मी फ्रीज पण साफ केलेला त्यामुळे ना मी फ्रीज पण साफ करायचं असेल तर मी भाजी भरत नाही तर त्यामुळे काही आहेत काही नाही आहेत पण आता उद्या सगळं भरणार आहे कारण आता घराची पण साफसफाई झाली सगळी झाली तर भाजी वगैरे किराणा हे सगळं आता भरलं जाणार आहे तर नमक टाकून घेतलेलं आहे आणि बस आता इथं मी आहे असपलवून घेणार आहे भाजी माझा स्वयंपाक झालेला आहे डबा गेलेला आहे मिस्टर गेलेले आहेत ते 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 तर तुम्ही तर बघू शकता सगळं अजून आहे तसं पडलेलं आहे फक्त जेवण ट्रान्सफर करून ठेवलेलं आहे व्यवस्थित झाकून कारण आता दिवसभर मुलासनी वगैरे लागणार हे सगळं आता आवरणार आणि आता टायमिंग दाखवते जस्ट तुम्हाला तर बघा बरोबर बरोबर दहाला ला दहा मिनटं कमी आहेत आणि आज त्याचबरोबर ही पण रूम काढायची तर बघा हे असं करून जातात सकाळी जाता जाता घेतलेलं घेतलेलं दारंसुद्धा सुद्धा लावत नाहीयेत कपाटाची हे असंच फेकून जातात सगळं जिथल्या तिथं तर ना आता ही पण रूम काढायची पण पहिला त्या रूमचं सगळं मी तुम्हाला शेअर करेन तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की सकाळी पाच वाजल्यापासून मी काय काम केलं आता दहा वाजलेले आहेत आता इथून पुढे ना कमीत कमी माझ्याकडे दहा तास असे असणारे दहा तासात मी किती काम करू शकते एवढ्यासाठी ना लवकर उठून रुटीन जर चालू केलं ना तर खरोखर मैत्रिणी अजिबात आपल्याला त्रास जाणवत नाही कारण आपल्यालाच करायचं आहे आता जरी केलं नंतर जरी केलं तरी हे बघा आणि मला कोणी विचारलेलं ते तसं ओपन का आहे आणि या कोपऱ्यामध्ये ओपन का आहे ते मी ओपन का ठेवलेलं ज्या वेळेला सगळं पॅक आहे ना तर पावसाळ्याच्या दिवसात ना बाष्प जो आहे ना तो जाम पकडतो कारण हवा पास होत नाही आणि हवा पास होत नाही मग बाष्प पकडतो आणि मग काय होतं मग ते असे ओघळ येतात खाली सतत सतत पाणी पडत राहतं मग त्यामुळे काय केलं कोपरा आहे ना रिकामे सोडायचे जेणेकरून आतमध्ये खेळती हवा राहिली का नाही जास्त करून जे दवार म्हणतात ना ते पकडत नाही इथं ना सगळं जे काय आपलं राशन होतं का नाही किराणा वगैरे सगळं मी पाडून ठेवल्याच्या बॅगा भरून ठेवले आता ह्याच उचलायच्या पलीकडे नेऊन ठेवायच्या आणि इकडचं झाडायचं इकडचं झाडलं की मग ह्या बॅग आणून ठेवायच्या तर इथे बघा टेडी खूप उशीर झालेल्या पण मला काय आता दुसरी मशीन लावायची नव्हती त्यामुळे मी आतच ठेवलेलं आणि रिलॅक्समध्ये झाल्यानंतर मग जागा पण खूप अपूर आहे आहे तो पण जागा आहे ना विचित्रच असा जागा आहे बघा तुम्ही कारण एक तर असा चौकोणी नाही आहे किंवा असा चौरस साईड म्हणतात आता तसा नाही आहेच एकदम लांबसारखं बोळ आहे त्यामुळे ना खूप प्रॉब्लेम येतो तोपर्यंत काय केलेलं आहे बघा वरचे जे जे उडी आपले शोचे सामान असतात ना अगदी फ्लॉवर पॉट कुंड्या वगैरे इतर काय काय असतं भरपूर सारं ते सगळं पुन्हा मायक्रॉनचे मी खूप सारे असे बनवलेले आहेत तर ते सगळं असं सगळं एका बकेटमध्ये मोठ्या काढून घेतलेलं आहे आणि आता हे ना जे आपली शोची फुलं वगैरे असतात ना ती सगळी मी भिजत घालणार आणि कुंड्या वगैरे जे आहेत ना ते हाताने व्यवस्थित अशा क्लीन करून ठेवायच्या त्यामुळे तोपर्यंत तो मी विचार काय केला की के आता हे सगळं भिजत घालूया आणि मग आपलं झाड लोट वगैरे सगळं घरातलं हो का ना हे काम होऊन जाते तर किट्टो पण आलेली आहे माझ्या मदतीला पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढं शेअर करणार आहे इथून पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो उद्या येणार आहे तर पलीकडचं ग्रॉसरी बघा इकडं अशी ठेवलेली आहे तर चला भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय